शिवसेनेमध्ये गद्दाराने गद्दारी केली, होय गद्दारच गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत, पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुसता येणार नाही. पुसायचा म्हटलं तरी पुसता येणार नाही. गद्दार त्यावेळेला अनेकांना असा प्रश्न पडला होता की अरे बापरे आता शिवसेनेचं काय होणार. माझ्या मनात चिंता नव्हती, कारण ज्यांनी हे कार्य सोपवलेले आहे तो बघून घेईल. आणि आज हे शिवतीर्थ बघितल्यानंतर पुन्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला, अरे बापरे गद्दारांचं कसं होणार. इकडे एक सुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही, तासाची बोली लावून आणलेला नाही. याच्यापैकी कोणाही माझ्या माता भगिनीला विचारा, बांधवांना विचारा, बुजुर्ग लोक आलेले आहेत, दिव्यांग लोक आलेले आहेत, गावावरनं पायी चालत लोक आलेले आहेत, आणि त्यांना विचारलं तर ते नक्की सांगतील की एकच तिकडे सगळं आहे, एक 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 एकटाच आहे, पण इकडे एक अनिष्ठ आहे. एक अनिष्ठ सगळे एवढे माझ्या समोर बसलेले आहेत. जे शिवसेना प्रमुखाने मला जोडून दिलेलं किती जन्मीचं भाग्य माझं मला माहिती नाही, पण आहे खरंय ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे, पण यावेळेचा रावण वेगळा आहे. जसा काळ बदलतो तसा रावणही बदलतो. आतापर्यंत 10 तोंडाचा होता, आता किती झाला? किती? डोक्यांचा नाही खोक्यांचा, 50 खोक्यांचा हा खोकासूर आहे, धोकासूर आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये होतो मी बोललो नाही तुमच्याशी, माझी बोटंसुद्धा हलत नव्हती, शरीर पूर्णपणे निश्चल पडलं होतं. त्यावेळेला ज्यांच्यावरती मी जबाबदारी दिली होती ते कटाप्पा, हो कटाप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटाप्पा, हे कट करत होते. हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही, हा पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही. पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. जी शक्ती माझ्या आई जगदंबेने मला दिलेली आहे त्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, पण हे तेजाचं जे एक तेजाचा शाप असतो तो या सगळ्या माझ्या तेजाचा शाप आहे तो. आणि विचित्र गोष्ट अशी आहे की ज्यांना आपण सगळ्यांनी सगळं काही दिलं, मंत्रीपद दिली, आमदार क्या खासदार क्या सगळं दिलं, ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले, पण मी ज्यांना काही देऊ शकलो नाही पण तुमच्या ताकदीने मी त्यांना दिलं ते आजही माझ्यासोबत निष्ठेने आहेत, हे माझं नशीब आहे. आणि शिवसेना प्रमुख नेहमी जे सांगायचे तेच मी आज सांगतो की ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाहीये, ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे, आणि तुम्ही ठरवणार आहात मी पक्षप्रमुख पदी राहायचं की नाही राहायचं. तुम्ही जेव्हा सांगाल एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेल गेट आउट, मी असाच पायऱ्या उतरून निघून जाईन घरी. पण हे तुमच्यापैकी एकाने सांगायला पाहिजे, गद्दाराने नाही. पण काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री,
तारटे खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक, अरे त्याला मोठा तो होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक। पण सगळं काही एक एकच माझ्याचकडे पाहिजे। बरं का मी झालो तो मुख्यमंत्री, का केली महाविकास आघाडी, ही काही लपून ठेवण्याची गोष्ट नाहीये, अतिशय स्पष्टपणाने सांगतो की भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती। आणि तुम्ही साक्षात आज मला सांगा, मी केलं होतं ते बरोबर केलं होतं की नव्हतं सांगा, सगळ्यांनी उठून सांगा। जर मी हिंदुत्व सोडलं असेल, तुम्ही मला सांगायचं होय तुम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं की नाही हे तुम्ही मला सांगायचं, सोडलं मी हिंदुत्व? पण जेव्हा मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी त्या पहिल्या 7 जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता। तेव्हा माहिती नव्हतं बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले मांडी लावून बसलेत का, बोलताना स्वतःची दाढी स्वतःच्या तोंडात जात होती, घेतली होती ना शपथ इकडेच, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घेतली होती। आणि मध्ये अमित शहा जे बोलले की आसामचं काही ठरलंच नव्हतं, मी आज शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसंच्या तसं ठरलं होतं। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं, हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय। मग आज जे तुम्ही केलं आहात हेच तर तुम्हाला मी सांगत होतो की 2.5 वर्ष तुमची, 2.5 वर्ष शिवसेनेची, तेव्हा सांगितलं संभवही नाही। मग आत्ता जे तुम्ही केलं तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं? पण शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची, आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये, माणसाची हाव किती असते। अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचं आहे, शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आहे लायकी? पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही, बाप चोरणारी औलाद, अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय ड्युटर कार्ड माझ्या जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव लावते। इससे लेकर शहर तक हर खबर आप तक, सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक, लाइक सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन।